महाराष्ट्राच्या हिताशी कसलीही तडजोड नाही। महाविकास आघाडीच्या काळात टाटा एअरबस प्रोजेक्ट गेला, गुजरातला जाण्याचा टाटा एअरबसचा निर्णय। ज्या क्षणी टाटा एअरबस गुजरातला जाण्याचा निर्णय झाला, त्यावेळी त्याचं कारण असं सांगण्यात आलं की इथलं वातावरण हे इन्व्हेस्टमेंट करण्यासारखं नाहीये। महाविकास आघाडीचं सरकार असताना टाटा एअरबस प्रोजेक्ट हा महाराष्ट्रातून गेला आणि मला कुठेतरी असं वाटतंय की हा प्रोजेक्ट नागपूरला करायचा आम्ही प्रयत्न केला, म्हणून बहुधा नंतरच्या सरकारनं तो जाणीवपूर्वक त्याच्यावरती कुठलीही ऍक्शन घेतलेली नाहीये, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले। महाविकास आघाडीचं सरकार असताना टाटा एअरबस हा प्रोजेक्ट महाराष्ट्रातनं गेलाय आणि मला तर कुठेतरी असं वाटतं की हा प्रोजेक्ट नागपूरला करायचा आम्ही प्रयत्न केला, म्हणून बहुधा नंतरच्या सरकारने तो जाणीवपूर्वक त्याच्यावर कुठली ऍक्शन घेतलेली नाही।